नमस्कार मित्रांनो, देवानंद शेटे. चिमणीली पाण्याला पाण्याला बाटल्या करायच्यात, खायला पण ठेवायची त्यांनी. कापायच्या बाटल्या, त्याला दोरीनं बांधून झाडायला बांधायच्या, खायला पण ठेवायचं, पाणी पण ठेवायचं. ज्वारीचा भरडा आहे, ज्वारी गहू दळलेले आहेत, ते ठेवायचं चिमणीली. पाणी पण ठेवायचं, बारक्या बाटल्यामध्ये खायला ठेवायचं, मोठ्या बाटल्यामध्ये पाणी ठेवायचं. चिमण्या दररोज येतात, त्यांनी पाणी ते ठेवायचं. गहू ज्वारी उदळलेली ती खायला येतात, पाणी ठेवायचं, खायला पण ठेवायचं चिमणीली. सरपणावर बसल्या आता, कापतो बाटल्या. आता कापायच्या बाटल्या, आडव्या कापायच्या, पण याला येजा पडून दोरीनं बांधायचं. चिमण्या पण आल्यात शेडमध्ये. फ्रुटीच्या बाटल्या आता आडव्या कापून घ्यायच्या. शेतात पण आंब्या झाडाला बांधायच्या बाटल्या. घरी पण बांधायच्या, घरी चिमण्या येतात, रा साळून त्यात येत होता. पळकाय ती पाण्याला येतं, फळ येते असतं शेतामध्ये. खाण्यासाठी दोन बाटल्या कापून ठेवल्यात, पाण्यासाठी दोन बाटल्या येतात. तिकडे कापून ठेवायच्या, त्याला येजं पाडून बांधून ठेवायचं झाडाला, म्हणजे पाणी पेत होतं. हौदामध्ये एक पाखरू पडलं होतं, म्हणून बाटल्यावर त्याला बसून पाणी पेता येते. झाडाला बांधायचे पॅक, बांधून घ्यायच्या. खाली तारानं येजं पाडून बांधायचं, त्याला पुन्हा पटकारानं बांधायचं दोरीनं. वाऱ्यानं पण हलून असं करायचं. आता ही मोठी बाटली पाण्यासाठी ठेवायची, बारक्या बाटलीमध्ये खायला ठेवायच्या पाटल्याला. कापल्या पाण्याला दोन बाटल्या, खायला दोन कापल्या. आता यांनी येजं पाडून तारानं बांधायचं, पण झाडाला बांधायचं, खायला पाणी ठेवायचं. म्हणजे चिमणीली पाणी खायला ते भेटते. आविष्कार पण तिथं बसलाय. बाटलेली येजं पाले, एका बाटलीला चार येजं पाले. तार काय नाही, त्याला सुतळीनं बांधून घ्यायचं. सुतळी होऊन याजाने होऊन घ्यायची सुतळी, बांधायचं. हे चिमणीली खायला ठेवायचं, दोन बाटल्यामध्ये पाणी ठेवायचं. हे सुतळीनं बांधून झाडाला बांधायचे पुन्हा बाटल्या. चिमण्या पाणी ते प्यायच्या तिथं, त्यात पण खायला पण पोहोचायचे. बांधल्या सुतुळ्या, चार बाटल्या सुतुळ्या बांधल्यात. बांधायचं झाडालाही, झाडाला बांधून खायला पाणी ठेवायचं. बांधून जांभळीच्या झाडाला बांधायचे, पाणी पण गरम होत नाही. सावली फोन होती पाखरली बसायला, चिमण्यात ती बसत्या तिथं येऊन. बांधलं झाडाला, एक जांभळी झाडाला बांधलंय, एक नांदुरगीच्या झाडाला बांधलंय. खाली पाण्याचं बाटली बांधली, वरी खायला ठेवलंय, खाण्यासाठी बांधली बाटली बांधली आहे. सावली पण राहते येळभर. केळीचे पण झाडं आहे तिथंच, चिमण्या इथंच फिरते. आता पाणी भरायचं बाटलीमध्ये, तांदूळ आणि ज्वारी गहू ठेवायचे चिमणीली खायला. होत पाणी आणून भरायचं बाटल्यामध्ये पाणी. म्हणजे इकडं पाणी पेत्यात ते चिमण्या, खायला पण ठेवायचं. उद्याच्याला पाणी दररोजच्या दररोज पाणी बदलायचं, म्हणजे पाला ती पडतंय मध्ये, पाणी घाण होत नाही. भरतो बाटल्या पाण्यानं आता, न खायला आणून ठेवतो. गज भरून ठेवायची. हौदामध्ये एक पाखरू पडल्यापासून म्हणलं
चिमण्याला खायला पाणी ठेवावं, बाटल्यामध्ये ठेवायचं. आता भरली बाटली, आता नांदूरक झाड आहे त्याला बांधली, तिथली बाटली भरली, जायचं आता जांभ्याच्या झाडाखाली, बांधल्या ती बाटल्या ती भरून ठेवायच्या. ते बैल पाणी 10 वाजलेत सोडतं हिऱ्याला, हिऱ्याला पाजून पुन्हा मोठ्याला पाजायचं. सकाळी पोटीला गोळी टाकलं होतं, खाल्लं बैलांनी.